ओके okay, तर नेक्स्ट मुद्दा आहे पॅकिंग इफिशियन्सी ओके okay? तर बघा आपण यापूर्वी स्पेअरचं कॉर्डिनेशन नंबर डिटर्माइन केला ठीक आहे तर आता आपल्याला काय बघायचं आहे की ज्या पद्धतीने आपण स्पेअरची मांडणी करतो ओके तर आपल्याला त्यामध्ये काही एम टी स्पेस जो आहे तो पाहायला मिळाला स्पेअरमध्ये ठीक आहे त्याला आपण वाईड म्हणलं ओके त्यामुळं ज्यावेळेस आपण स्पेअरची अरेंजमेंट करतो म्हणजे सिंपल मध्ये बॉडी सेंटरमध्ये किंवा फेस सेंटरमध्ये त्यावेळेस त्याच्यामध्ये किती जागा जी आहे ती म्हणजे पूर्ण आहे आणि किती जागा रिकामी आहे त्यात आपल्याला डिटर्मान करायचं आहे ठीक आहे तर बघा पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय जी व्याख्या सांगितली तर पॅकिंग इफिशियन्सी इज द फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज ऑफ द टोटल स्पेस ऑक्युपायड बाय द स्पीयर ऑर पार्टिकल्स ठीक आहे म्हणजे एकूण म्हणजे शंभर पर्सेंट ग्रेड धरा त्यापैकी किती जागा त्याने वेळ आणि किती जागा रिकामी आपल्याला डिटर्माइन करायचं आहे तर त्याचं फॉर्म्युला दिला इथं पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू वॉल्यूम अक्युपायड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल इन टू हंड्रेड ठीक आहे तर आपण आता वन बाय वन आ, तीन ज्या क्युबिक सेल आहे त्यांचं आपण डिटरमाइन करणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी तर पहिला प्रकार आहे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक लॅटाइस ठीक आहे तर ही आपल्याला डिटर्मन करण्यासाठी काही स्टेप्स आहेत ते आपण वन बाय वन बघूया तर पहिली स्टेप आहे रेडियसऑिअर तुम्हाला सांगावं लागेल ठीक आहे तर बघा सिम्पल क्यूब युनिट सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे की जो पार्टिकल आहे तो काय करतो बघा आर ॲट द कॉर्नर्स अँड टच इच वदर अलॉंग द एज ठीक आहे तर बघा सगळे पार्टिकल जे तशा पद्धतीने कॉर्नरवरती असतात ओके आणि ते काय करतात एजवरती एकमेकांना स्पर्श करतात अ फेस ऑफ सिम्पल क्यूबिक युनिट सेल इज शोन इन फिगर वन पॉईंट डी इट इज इव्हिडेंट दॅट ठीक आहे तर पुढे आपण त्या आकृती बघणार आहोत पण त्यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी जी एज लेन्थ आहे ती काय असणार आहे टू आर असणार आहे कारण बघा हा जो स्पेयर आहे ही ते एक स्पेयर आहे याची रेडियस आर होईल आणि दुसऱ्या स्पेयरची रेडियस आर होईल ठीक आहे तर एज इक्वल टू टू आर किंवा जर तुम्हाला रेडियस डिटर्माइन करायची असेल तर काय होईल ए डिवाइड बाय टू तर तिथं काय असेल बघा आर जो आहे तो रेडियस आहे आणि ए जो आहे तो एज लेंथ आहे युनिट सेलचा ओके तर तो जो स्पेअर आहे तो आपण पुढच्या पाण्यात बघूया इथं ठीक आहे तर बघा डायग्राम मध्ये आपल्याला क्लिअरली शोन होत आहे ओके तर हा एक बन बॉक्स म्हणून आणि त्याच्या एजला इथे एक पार्टिकल आहे इथे एक आहे या ठिकाणी एक आहे या ठिकाणी काय ही याचे रेडियस झाली ओके हा या स्पेअरची रेडियस झाले आणि ही जी टोटल एज लेंथ आहे तो हा ए झाला ठीक आहे देन आता आपल्याला रेडियस मिळाली तर पुढचा मुद्दा आहे वॉल्यूम ऑफ स्पेअर डिटरमाइन करायचं आपल्याला ठीक आहे तर त्याचा फॉर्म्युला काय बघा व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू फोर डिवाइड बाय थ्री पाय इन टू आर क्यू ओके तर आपल्याला काय करायचं आहे जी पूर्वीची आरची व्हॅल्यू होती त्या ह्या फॉर्म्युला सबमिट करूया तर काय झालं बघा फोर अपॉन थ्री पाय इन टू आरची व्हॅल्यू ए डिवाइड बाय टू चा क्यूब ठीक आहे तर बघा हे जे आपण सगळं सॉल्व केलं तर आपल्याला पाय इन्टू ए क्यूब डि डिवाइड बाय सिक्स मिळेल कशा पद्धतीने बघा तर इथं काय केलं आपण फोर डिवाइड बाय थ्री पाय इन्टू आर क्यूब आर आरची व्हॅल्यू ए डिवाइड बाय टू ह्याच्यामध्ये पुट केले आपण तर कसं झालं बघा फोर अपॉन थ्री पाय आहे या ठिकाणी ओके डिवाइड बाय सॉरी इन टू ए डिवाइड बाय टू त्याचा क्यूब ओके तर एचा क्यूब होईल ए क्यूब ठीक आहे दोनचा घन आठ झाला आणि फोर डिवाइड बाय थ्री ठीक आहे टू डिवाइड म्हणजे काय केलं चार एक चार चार दोन्ही आठ ओके बेतृ सहा आणि वरती काय राहणार आहे पाय इंटू ए क्यूब डिवाइड बाय सिक्स ठीक आहे म्हणजे आपल्याला काय मिळालं व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू पाय इंटू ए क्यूब डिवाइड बाय सिक्स ठीक आहे तर आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काढायचं आहे ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे की सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल असतो त्यामुळं या एका सेलचं वॉल्यूम ह्या युनिट सेलचं वॉल्यूम काय असेल पाय इंटू ए क्यूब डिवाइड बाय सिक्स ओके नेक्स्ट फॉर्म्युला आपण पॅकिंग इफिशियन्सीचा आधी पाहिला काय तो तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू टोटल वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू हंड्रेड ठीक आहे तर वन बाय वन व्हॅल्यू पुट करा पहिल्यांदा आपण काय करूया वॉल्युम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल किती आहे पाय इंटू एक क्यूब डिवाइड बाय सिक्स ओके डिवाइड बाय टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असतं एक क्यूब असतं इंटू हंड्रेड ठीक आहे कॉमन फॅक्टर कॅन्सल करा एक क्यूब एक क्यूब घ्या मग काय राहिलं शेवटी तर हंड्रेड इंटू पाय ठीक आहे डिवाइड बाय सिक्स ठीक आहे हंड्रेड पायची किंमत तीन पॉईंट एकशे बेचाळीस डिवाइड बाय सिक्स तर या शंभर आणि तीन पॉईंट एकशे बेचाळीसचा गुणाकार तीनशे चौदा पॉईंट दोन भागिले सहा कितीला उत्तर यायचं बावन्न पॉईंट छत्तीस तर एक लक्षात घ्यायचं काय लक्षात आलं आपल्या की सिंपल क्यूबिक लॅटाईसमध्ये बावन्न पॉईंट छत्तीस जो आहे तो पार्टिकलने अॅक्युपाय केलेला असतो ठीक आहे आणि सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट जो आहे तो टी स्पेस असतो त्यालाच आपण काय म्हणतो वाईड व्हॉल्यूम तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल की सिंपल क्युबिक लॅटाईसमध्ये किती पर्सेंट जागा जी आहे ती पार्टिकलने व्यापली आहे आणि किती वर्ष जागा जी टी स्पेस आहे ते तुम्हाला सांगावं लागतं किंवा कधी ते प्रूव्ह पण करावं लागतं